आज अध्यक्षांच्या प्रमोदराजांच्या वाढदिवसानिमित्त एक स्तुत्य उपक्रम आज तावशी शाळेमध्ये सुरू होतोय आणि त्याचे साक्षीदार आपल्या सरपंच मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. बार बार दिन हे आहे, बार बार दिन एक आहे, आप जीव हजारो साल, साल के दिन हो पचास हजार. वाढदिवसाच्या प्रमोदराजांना आपल्या शाळेच्या वतीनं, सर्व शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभाळभर शुभेच्छा देतो. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया आणि सगळ्यांनी एकदा, आपण जसं म्हणतो वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, तसं सगळेजण एकदा म्हणूयात मोठ्या आवाजामध्ये, हॅपी टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रमोद राजे, हॅपी बर्थडे टू यू. प्रमोद राजे, आपणाला वाढदिवसाच्या खूप खूप आज या निमित्तानं ज्ञानपेठेचं उद्घाटन झालेलं आहे, त्याचा हेतू शिकरे सरांनी सांगितलाय आणि आता तुम्हाला थोड्या वेळानं खाऊ वाटप सुद्धा होणार आहे. मिष्टान्न तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे. पण नक्कीच जसं की शिकरे सरांनी सांगितलं की होतील बहू झाले तर बहू, पर या सम नाही. अध्यक्ष खूप झाले, खूप अध्यक्ष होतील, पण हातात झाडू घेऊन शाळा स्वच्छ करणारे अध्यक्ष आज शाळेला मिळाले. खरंच हे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचं, आपणा सर्वांचं भाग्य. त्यांचं नाव आहे प्रमोद, मोद. मोद म्हणजे आनंद, प्र म्हणजे पहिला. पहिला आनंद, मुख्य आनंद, त्याच्या नावामध्येच आनंद आहे. आणि ते आनंद देण्याचं काम या पुढच्या काळात सुद्धा आपल्या सर्वांना करतील आणि या आनंदानं त्यांची कीर्ती सर्वत्र पसरेल. आणि त्यांनी आल्या आल्याच सांगितलं होतं, मी आतापर्यंत शाळेत कधी आलो नाही, पालक म्हणून सुद्धा मी कधी आलो नाही, पण माझी या गावानं अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे आणि मी जर अध्यक्ष असताना काम करत नसेल तर माझ्या पदाचा काय उपयोग, आणि मी पदावर असेल तर मी काम हे केलंच पाहिजे. आणि त्यांनी कामाची चुणूक दाखवायला सुरुवात केलेली आहे. ईद ए मिलादचा कार्यक्रम असेल, विश्व बंधुता ही संकल्पना त्यांनी त्या कार्यक्रमातून या ठिकाणी रुजवली. आज ज्ञानाचं काय महत्व आहे, आज ते ज्ञानपेटीच्या माध्यमातून इथे आपणा सगळ्यांसमोर या ठिकाणी सादर करतायत. आणि त्यांचं शाळेच्या शिक्षकासाठी जे कार्य केलंय, त्यांनी आंदोलन केलं, ते सुद्धा उल्लेखनीय आहे. कारण माझ्या